स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. स्वातंत्र्याचा 75वा स्वातंत्र्य दिन चैतन्यपूर गावात मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेळाची वाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भक्ताची वाडी यांनी सहभाग घेतला. त्यांनी सकाळी प्रभात फेरी काढली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोरील पटांगणामध्ये भर पावसामध्ये झेंडावंदन साजरे केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर शाळेमध्ये झेंडावंदन करण्यात आले. शाळेतील मुलांनी विविध गीतांनी वातावरण निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस हार घालून कार्यक्रमास सुरुवात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चैतन्यपूर गावचे आदर्श सरपंच नितीन डुंबरे यांची निवड करण्यात आली. पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांनी यावेळी भाषणे केली. अतिशय चांगली माहिती त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सांगितली. यावेळी ग्रामस्थांचीही भाषणं झाली. अध्यक्षीय भाषण हे सरपंच नितीन डुंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोटे सर व गवंदे सर यांनी केले. त्यानंतर गावच्या ग्रामस्थांना काही महत्त्वाच्या माहिती देण्यासाठी तसेच गावातील संपूर्ण कामाच्या आढाव्याची माहिती देण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेला ग्रामस्थांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला. ग्रामस्थांच्या काही किरकोळ अडचणी सोडविण्यात आल्या व ग्रामसभेची सांगता करण्यात आली.